इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार. आकाश झाल्टे यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा स्मृती दिवस हा हुतात्मा दिन म्हणून केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला आहे. या दिवसानिमित्त महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत. मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी हे नाव जरी उच्चारलं तरी ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंगाचा थरकाप उडत असे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचं अतुलनीय असं मोठं कार्य आहे. देशकार्याबरोबरच शैक्षणिक कार्यातही महात्मा गांधीजींचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी 3H ही संकल्पना मांडली होती. 3H अर्थात हार्ट, हँड आणि हेड, मन, मनगट आणि मस्तक यांचा विकास करणारं शिक्षण तेच खरं शिक्षण. तर महात्मा गांधीजींच्या या विचाराचा आजच्या शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने येत्या 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रम दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे आणि त्याचा 2 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटर. आणि यावर अपलोड केल्यानंतर त्याची लिंक क्रिएट करायची आहे आणि ती लिंक खाली दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर करायची आहे. व्हिडिओ अपलोड करत असताना त्याला एक स्पेशल हॅशटॅग लावायचा आहे. @ नई तालीम, #NAITALIM असा हॅशटॅग लावून तो तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे. चला तर आता पाहूया 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम आहेत त्यांची आपण आता माहिती करून घेऊया. शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे असे म्हणत नई तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची देणगी देणाऱ्या महात्मा गांधीजींचा स्मृती दिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या 3H हार्ट, हँड अँड हेड, मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा, शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा यासाठी हुतात्मा दिन 30 जानेवारी 2022 विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा. सर्व शाळांमध्ये उपक्रम विषय आहे प्रतिमा पूजन. कार्यक्रमाचे स्वरूप हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना गायन. सर्व सहभागी घटक उपक्रम आहे स्वच्छता. आपले घर व परिसर यांची स्वच्छता करणे. 1 ते 5 विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना उपक्रम आहे. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या आवडीच्या प्रार्थना किंवा भजन यांचे गायन व वेशभूषेसह एक पात्री अभिनय करायचा आहे. दुसरा विषय आहे स्वावलंबन. 30 तारखेला घरातील स्वतःची कामे स्वतः करणे. दिवसभरातील उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण. 6 ते 8 विद्यार्थ्यांनी सत्कृत्य उपक्रमात सहभागी व्हायचं आहे. या उपक्रमांतर्गत केलेल्या चांगल्या कामांचा 2 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करणे. उदाहरणार्थ स्वच्छता, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, खरे बोलणे, नीट नेटकेपणा, आई बाबा, भाऊ बहीण, आजी आजोबा, शेजारी, नातेवाईक यांना कोणत्याही कामात केलेली मदत, या सर्व कार्याचा 2 मिनिटाचा व्हिडिओ तयार करणे आणि तो कोठे अपलोड करावा ते मी पुढे सांगतो. त्यानंतर 9 ते 12 विद्यार्थ्यांनी हस्त उद्योग. उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा 2 ते 3 मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यावर #NAITALIM म्हणजे नई तालीम 2022 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करण्यात यावे व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in
ऑब्लिक कॉम्पिटिशन ऑब्लिक इथे देण्यात यावी. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की महात्मा गांधीजींच्या या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सक्रिय सहभाग घ्यावा आणि महात्मा गांधींच्या जीवनावरून आपल्याला सुद्धा पुढे भावी काळात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.